भारतीय जनता पक्षाच्या वतीने खांदा कॉलनीतील सेक्टर 1 मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विभागीय जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रायगडचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात खालापूर येथील सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. खांदा कॉलनीतील रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विभागीय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे, भाजप नेते रामदास शेवाळे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी संजय भोपी, एकनाथ गायकवाड, सीता पाटील, कुसुम पाटील, मनोहर म्हात्रे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी खालापूर येथील कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या प्रमुख भाषणात जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेची सेवा येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घडेल असा विश्वास व्यक्त करून जनसंपर्क कार्यालय अल्पावधीत लोकाभिमुख होईल असा विश्वास व्यक्त केला. 6 एप्रिलला होणाऱ्या या सर्वात मोठ्या अशा या एकत्रीकरण अशा एक कार्यक्रमाला आपण सर्वांनी, हा ऐतिहासिक असा हा मोठा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला तुम्ही आणि आम्ही सर्वजण साक्षीदार असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मी प्रशांत ठाकूर आणि यांच्या सर्व टीमला विनंती करणार आहे की जास्तीत जास्त मंडळी या रायगड जिल्ह्यातून जाणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ठिकठिकाणी प्रत्येक मंडळामध्ये, प्रत्येक विभागांमध्ये आपण बैठका घेऊन वेगवेगळ्या आघाडी त्यांच्याशी एकत्र बोलून सर्वात जास्त मंडळी कशी जाता येतील आणि त्यांच्यासाठी लागणारी रचना कशी करता येईल त्यासाठीच आपण एखादी एक व्यवस्था कशी उभी करता येईल त्यासाठी एक आखणी करावी आणि त्या निमित्ताने आपण सर्वांचा प्रवासही त्या त्या मंडळामध्ये होईल असंही मला वाटतं. मला एक पुढील कार्यक्रमाला जायचं आहे, त्यामुळे आपणा सर्वांची मी रजा घेणार आहे. कार्यक्रम हा असाच पुढे चालू राहणार आहे, परंतु एकच सांगेन की या खांदा कॉलनीने या भागातील नागरिकांनी आमच्यावरती प्रचंड मतारूपाने प्रेम केलं आहे हे आपण सर्वजणांना माहीत आहे. त्यामुळे इथल्या असलेल्या प्रत्येक नागरिकाने असलेले प्रत्येक कामाला कुठेतरी आपण हे काम कसं होईल त्या दृष्टिकोनातला प्रयत्न इथल्या असलेल्या लोकप्रतिनिधी सुद्धा करणं हे अत्यंत गरजेचं आहे असंही मला वाटतं. आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना 9 वर्षाच्या शुभेच्छा देत भाजपचे विभागीय जनसंपर्क कार्यालय रहिवाशांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास आपल्या भाषणात व्यक्त केला. की प्रत्येक नगरसेवकांना जरी जनसंपर्क कार्यालय सुरू केलेलं असलं तरी त्यांच्या प्रत्येक दिवसामधला काही 1 तास 2 तास या कार्यालयामध्ये बसतील. भाजपचे अन्य आमचे सगळे पदाधिकारी सहकारी आहेत, हे सुद्धा आपल्या या कार्यालयासाठीची वेळ नक्की करतील, तिच्या बोर्डावरती तिथे लिहितील आणि त्यावेळेला येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं काम करण्याचा प्रयत्न पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे संयुक्तपणे या ठिकाणी करणार आहेत. भारतीय जनता पार्टी आज जी वाढली आहे केवळ लोकप्रतिनिधींच्या जोरावर नाही वाढली आहे, केवळ पदाधिकाऱ्यांच्या जोरावर नाही वाढली आहे, तर पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या पाठीमागे जी ताकद आहे ती कार्यकर्त्यांची ताकद आहे. या कार्यकर्त्यांच्या जीवावरती ही भारतीय जनता पार्टी आजवर वाढलेली आहे आणि म्हणून या भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन 6 एप्रिल 1980 हा स्थापना दिन भारतीय जनता पार्टीचा, तो 6 एप्रिलला आपला स्थापना दिन वर्धापन दिन हा मुंबईमध्ये साजरा होणार आहे. आणि पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने असा विचार केला की जर अन्य पक्ष त्यांचा या ठिकाणी वर्धापन दिन किंवा एक महत्वाचा दिन साजरा करतात तर भारतीय जनता पार्टी जी आज महाराष्ट्रामध्ये जिची सदस्य नोंदणी ही 1 कोटीच्या वरती गेलेली आहे तिनं आपला या ठिकाणी स्थापना दिन का साजरा करू नये आणि मुंबईमध्ये पहिल्यांदा अधिवेशनाच्या व्यतिरिक्त एक मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा स्थापना दिन साजरा केला जातोय. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये हा कार्यक्रम आहे, मोठ्या संख्येनं आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी जमायचंय.